तर या पानामध्ये सर्वाधिक सूर्यकिरण शोषून घेण्याची क्षमता असते. पण हे पान जर तुम्ही पाण्यावर ठेवलं तर त्याचं देठ नेहमी उत्तर दिशेला दाखवत. की मानवी कृती एका वेगळ्याच पातळीपर्यंत घेऊन जाता येते हे पान ग्रहण केल्याने. तुम्ही पाहाल की तुम्हाला हे झोपू देणार नाही, खास करून त्याचं देठ इतकं संवेदनशील असतं की ते बोधशक्तीचं एक साधन बनतं. सुपारीचं पान देवीला अर्पण करण्याचं काय महत्व आहे? याचा अर्थ तुम्ही ते खाल्लं नाहीये. बरं का लोक काजळीकडे बघतात विड्याच्या पानावर लावलेल्या आणि भविष्य सांगतात किंवा वाचतात. तर एक संस्कृती आहे जिथे दिव्याची काजळी गोळा केली जाते विड्याच्या पानावर. कदाचित तुमच्यापैकी अनेकांना विड्याचं पान माहीत नसेल. भारतामध्ये हे खूप महत्वाचं आहे, ते पचनासाठी खूप चांगलं आहे. त्यामध्ये एक क्षार असतात. जर तुम्ही काही किंचित प्रमाणात विषारी पदार्थ ग्रहण केले असतील खाणाऱ्यांना सोबत, तर ते अशा गोष्टी ठीक करतं. कुठली आम्ली स्वरूपाची विष ठीक केली जातात, अगदी नागाचं विष सुद्धा ते त्याचा प्रभाव कमी करू शकतं. आणि थोड्या प्रमाणात, असं नाही की पूर्णपणे नाहीसं करेल, पण ते अनेक गोष्टींची तीव्रता कमी करतं. म्हणून जेवणानंतर लोक हा विडा खातात. थांबूल योद्ध्यांच्या परंपरेमध्ये जर कोणी हे उचललं विड्याचं पान, तर ह्याचा अर्थ तो एखादी धोक्याची मोहीम हाती घेतोय. तो शत्रूचा समोरासमोर सामना करायला तयार आहे. एखाद्या आत्मघाती मोहिमेसारखं आहे ते. आज भारताच्या अनेक शहरी भागांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांमध्ये ते त्याला सुपारी म्हणतात. मी तुमची सुपारी घेतली आहे ह्याचा अर्थ मी येऊन तुमचा खून करणार आहे. म्हणून तशी ती बातमी पसरते. त्याच्यावर सुपारी आहे, जो कोणी त्याला मारेल त्याला सुपारी मिळेल. त्यासोबत किंमत असते साहजिकच. तर ही भाषा एक पुष्कळ प्राचीन प्रथेपासून येते की जर मी तांबूल उचलला तर याचा अर्थ मी तयार आहे एक आत्मघाती मोहिमेसाठी. या दोन गोष्टींचा संबंध आहे की मानवी कृती एका वेगळ्याच पातळीपर्यंत घेऊन जाता येते हे पान ग्रहण केल्याने. आणि ते पान तेव्हाच काम करतं जेव्हा त्यामध्ये निदान एक इंच देठ असेल. जर तुम्ही देठ काढून टाकलं मग त्या प्रकारचा प्रभाव नसतो. हे पान, मला माहितीये कुठलंही पान वापरलं जाऊ शकतं, पण हे पान जर तुम्ही पाण्यावर ठेवलं तर त्याचं देठ नेहमी उत्तर दिशेला दाखवत. हे माहितीये तुम्हाला? जर तुम्ही ते पाण्यात टाकलं स्थिर पाण्यामध्ये ते स्वाभाविकपणे असं वळून उत्तर दिशा दाखवेल. म्हणून जर तुम्ही जंगलात हरवला असाल तर सोबत एक विड्याचं पान ठेवा, ते पाण्यात टाका, ते तुम्हाला उत्तर दिशा दाखवेल. उत्तर दिशा एकदा कळली की माझी अपेक्षा आहे तुम्हाला बाकीच्या सुद्धा कळतील. तर विड्याचं पान आणि बोधशक्तीचा संबंध आहे, कारण ते मज्जा संस्थेचं उत्तेजक आहे, नर्व स्टिम्युलंट आहे. जर तुम्ही ते खाल्लं तर तुमचे मज्जातंतू किंचित उत्तेजित होतील, तर तुमच्या मज्जा संस्थेची गुंतागुंत आणि तिचं कार्य आणि तुमची बोधशक्ती यांचा थेट संबंध आहे. एखादा मनुष्य इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त गोष्टींचा बोध घेऊ शकतो याचं कारण
आपली मज्जासंस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची आहे. खरं तर कुठल्याही प्राण्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगलं ऐकू यायला पाहिजे, चांगलं दिसलं पाहिजे, चांगला वास घेता आला पाहिजे. पण शहरांमध्ये राहून ते खूप मंद होतं. जर तुम्ही निसर्गामध्ये राहिलात ह्या गोष्टी खूप खूप सतर्क असतील. अगदी सहज तुम्ही इतर प्राण्यांपेक्षा कितीतरी जास्त पुढे असाल, वास घेण्यामध्ये, पाहण्यामध्ये, ऐकण्यामध्ये, सगळ्यामध्ये. पण ते कमी झालंय खूप जास्त भडीमार होत असल्याने. डोळ्यावर, कानावर आणि वास, सगळं काही त्यावर खूप जास्त ताण आल्यामुळे शहरामध्ये राहून, आणि त्यामुळे या क्षमता कमी झालेल्या आहेत. अन्यथा जर मनुष्य निसर्गात राहिला तर त्याचे पंच इंद्रिय सर्वात जास्त तीक्ष्ण असतात, कारण आपली मज्जासंस्था सर्वात जास्त गुंतागुंतीची आहे. तिला थोडं उत्तेजित केलं तर तुम्ही स्वाभाविकपणे बोध घेऊ शकाल. तर जी काही साधनं बोधशक्तीसाठी वापरली जातात तिथे कायमच विड्याचं पान असतं. विड्याचं पान कायम असणारच. तर देवी, हनुमान आणि अनेक इतर देवी आणि देवता हे कायम एका विशिष्ट पानाने झाकलेले असतात, आणि मग हे पान वापरलं जातं. हे पहा, जर कुठल्या वस्तूने कशाला स्पर्श केला त्याची एक प्रकारची छाप राहते त्यावर. आत्ता सध्या तुम्ही इथे बसला आहात. जर आपण तुमच्या कुत्र्याला इथे आणलं तुम्ही गेल्यानंतर, त्याला माहिती असतं तुम्ही कुठे बसला होता, हो की नाही? तुम्हाला तेवढा वास येतो असं नाही म्हणायचं मला, पण कुत्रा ते शोधून काढेल नाही का तुम्ही कुठे बसला होता ते? तो काही गोंधळणार नाही, त्याला लगेच कळेल तुम्ही कुठे बसला होता. याचा अर्थ तुम्ही काहीतरी मागे सोडलंय. कुठलाही स्पर्श झाला तर तुम्ही काहीतरी मागे सोडता, काहीतरी सोबत नेता. यालाच आपण म्हणतो ऋणानुबंध. म्हणूनच एखादा योगी ज्याला विकास करायचा आहे, ज्याला वेगवेगळ्या ठशांमुळे गोंधळून जायचं नाहीये, साधारणपणे शारीरिक संपर्क टाळतो. आणि जर तुम्ही हात मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते असं करतात, कारण अनावश्यक स्पर्श गरजेचा नाहीये. उगाच ते तुमची बोधशक्ती गोंधळून टाकेल. तुमची काय करायची इच्छा आहे यावर अवलंबून आहे. जर तुम्ही मानवी स्पर्शासाठी तळमळत असाल, मग ज्याला कुणाला तुम्ही पाहता त्यांना जाऊन तुम्ही धरता, पकडता. पण जर तुम्ही स्वतःमध्ये स्थिर असाल, जर तुम्ही हे जीवन कसं समृद्ध करायचं हे पाहत असाल, मग तुम्हाला स्पर्श शक्य तेवढा कमी ठेवायचा आहे. खूप जास्त स्पर्श हा तुमच्या जीवनात काही बिघाड आणेल जीवन नीट पाहण्याच्या क्षमतेमध्ये. तर विड्याचं पान किंवा विडा खास करून ती क्षमता वाढवतो. तर देवीशी संबंधित काही असेल तिथे कायमच विड्याचं पान असतं. हे विचित्र वाटेल बरं का, कारण अनेक भारतीय लोकांचा हा गैरसमज असतो, कारण त्यांना माहीत नसतं की ते काय आहे. तर त्यांना वाटतं की त्यांनी पानाचं टोक देवीकडे करून ठेवलं पाहिजे. नाही, कायम the stem towards the goddess. पानाचं देह देवीकडे केलं पाहिजे. असं दिसतं की ते तुम्हाला अर्पण केलंय, आणि ते तसंच आहे, ते तुमच्यासाठी आहे. कारण विड्याच्या पानाच्या देठामध्ये बोधशक्तीची क्षमता असते. सुपारी आणि हे पान एकत्र वापरलं जातं म्हणून इंग्लिश लोक त्याला बीटल लीफ म्हणू लागले. ते बीटल लीफ नाहीये, हा विडा आहे, पान वेगळं आहे. तर या पानामध्ये सर्वाधिक सूर्यकिरण शोषून घेण्याची ह्या पानामध्ये एक क्षमता असते, एका स्क्वेअर इंचमध्ये, इतर कुठल्याही पानाच्या तुलनेत. म्हणून ते फक्त सावलीत वाढतं. त्याला सूर्यप्रकाश सहन होत नाही, कारण ते खूप जास्त शोषून घेतं. तर त्याच्या या शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे खास करून त्याचं देठ इतकं संवेदनशील असतं की ते बोधशक्तीचं एक साधन बनतं, आणि ते उत्तर दिशा दाखवतं. आणि जर तुम्ही ते खाल्लं तर तुमची मज्जासंस्था आणखी सक्रिय करतं, आणि तुमची बोधशक्तीसुद्धा. जर ते देवीच्या संपर्कात असेल किंवा आणि त्याचं देठ देवीकडे केंद्रित असेल, तर ते तिचे गुणसुद्धा आत्मसात करतं, आणि मग तुम्ही ते ग्रहण केलं पाहिजे. हीच खरी संकल्पना आहे. किंवा लोक ते त्यांच्या शरीरावर ठेवतात, काही लोक मणिपूरकाला लावतात, किंवा अनाहत किंवा विशुद्धी ह्या गोष्टी करू नका, कारण त्याला ठराविक तयारीची गरज लागते. पण तुम्ही ते खाऊ शकता.
दररोज नाही कदाचित, पण कधीतरी एकदा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते खाऊ शकता. नक्कीच तुम्ही पाहाल की जरा उंचवल्यासारखं वाटेल. ते एक उत्तेजक आहे, पण कॉफी किंवा चहासारखं नाही. ते तितकं तीव्र नाही आहे, पण ते काम करतं. जर तुम्ही भरपूर जेवला असाल आणि मग विड्याचं पान खाल्लं, मग तुम्ही बघाल ते तुम्हाला झोपू पण देणार नाही, पण त्याचवेळी तुम्हाला खूप हायपर असं पण वाटणार नाही. अगदी सौम्यपणे मज्जा संस्थेला उत्तेजित केलं जातं. तर पुष्कळ काळापासून हे वापरलं जात आहे आणि सुपारीच्या पानाची अशी एक परंपरा आहे की तुम्ही ते उभं तोडता कामा नये, कारण विड्याच्या पानाचा देठ खूप महत्वाचा आहे. तुम्ही ते उभं तोडता कामा नये. अर्ध पान कोणाला द्यायचं असेल, जर पान असं असेल तर तुम्ही ते असं कापलं पाहिजे, पण कधीच उभं कापू नका. तर यासाठी एक उपमा म्हणून एक कथा आहे. जरासंध नावाचा एक राजा होता. जरासंध खूप शक्तिशाली होता आणि खूप कठोर पद्धतीने राज्य करत होता. तो भारताच्या पूर्वेच्या भागात होता आणि त्याला राज्य आणखीन वाढवण्याची महत्वाकांक्षा होती. तर कृष्णाला ते होऊ द्यायचं नव्हतं. ते तिकडे वेष बदलून गेले, पण मग तिथे पोचल्यावर त्यांनी त्यांची खरी ओळख दिली. जरासंध एक मोठा पैलवान आणि वीर योद्धा होता. तर जेव्हा त्यांनी त्याला द्वंद्वाचं आमंत्रण दिलं, तो म्हणाला, तुम्ही निवडा, ज्या कुठल्या प्रकारे तुम्हाला हवं असेल मी द्वंद्व करीन. म्हणून कृष्ण म्हणाला, तुम्हाला भीमासोबत कुस्ती करावी लागेल. जरासंध भीमा एवढा ताकदवान होता आणि तेवढाच कुशलही होता, म्हणून तो म्हणाला, ठीक आहे. मग त्यांची कुस्ती सुरू झाली. असं म्हणतात त्यांचं द्वंद्व 13 दिवस चाललं. कदाचित रात्री झोपले असतील, पण 13 दिवस मुकाबला चालू राहिला कुठल्याही निर्णयाशिवाय. दोघेही पूर्णपणे दमले होते. त्यांना उभं राहणं सुद्धा कठीण होतं. दोघेही इतके दमले होते, पण कोणीच हरलं नव्हतं. मग कृष्ण जरासंधाकडे पाहत होता. तुम्ही काहीही करा, हा माणूस मरतच नाही, हे असं कसं आहे, तो त्याकडे पाहू लागला. मग त्याने पाहिलं की त्याला एक वरदान मिळालं होतं. जोपर्यंत त्याचे 2 भाग केले जाणार नाहीत, तो मरणार नाही. तर कृष्ण तिथे बसून विड्याचं पान आणि सुपारी खात होता. त्याने विड्याचं पान हातात घेतलं आणि पूर्णपणे हरून भीमाने त्याच्याकडे पाहिलं. मी काय करावं आता, मी संपलोय, हा मनुष्य मरत नाहीये आणि मी हार मानणार नाही, हे काही संपतच नाहीये, काय करावं काय. कृष्णाने विड्याचं पान हातात घेतलं आणि त्याचे उभे 2 भाग केले. भीमाने मग जरासंधाचे 2 पाय धरले आणि त्याला उभं फाडलं आणि मैदानाच्या 2 बाजूंना 2 भाग फेकले. तेव्हा तो मेला. तर विड्याचं पान उभं कापणं ही चुकीची गोष्ट आहे. घरामध्ये हे कधी केलं जात नाही. जर तुम्हाला ते कोणाला अर्ध द्यायचं असेल तर तुम्ही ते नेहमी असं आडवं तोडता, कारण कदाचित ही फक्त एक तुम्हाला सांगण्यासाठी गोष्ट असेल, पण महत्वाची गोष्ट म्हणजे पानाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचं देठ. म्हणून जर तुम्ही कोणाला अर्धपान दिलं तर त्यांना सुद्धा देठाचा भाग मिळाला पाहिजे. जर तुम्ही असं तोडलं तर त्यांना मिळेल किंवा तुम्हाला मिळेल, दोघांना मिळणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही ते असं तोडता तेव्हा दोघांनाही पानामधलं देठ मिळेल. तर याच कारणामुळे विड्याचं पान आणि देवी यांचा संबंध आहे, कारण दोघेही बोध घेण्यासाठी आहेत, दोघेही मानवी बोधशक्ती वाढवण्यासाठी आहेत.